नमस्कार. टेक ऑफ मध्ये तुमचं स्वागत. टेक ऑफ मध्ये आपण दर आठवड्याला एक नवीन करिअरचा विषय घेऊन भेटतो. एक सध्या करिअर अत्यंत बूमिंग आहे, अनेक लोकांना त्याबद्दल उत्सुकता आहे, क्लिनिकल रिसर्च. आपण सतत हा शब्द ऐकतो, सतत याबद्दलच्या गोष्टी वाचतो, पण म्हणजे नक्की काय ते आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या टेक ऑफ मध्ये. आजचा आपला विषय क्लिनिकल रिसर्च. क्लिनिकल रिसर्चचं क्षेत्र आता भारतात विस्तारत आहे. या क्षेत्रात अनेक जणांना प्रवेश करायचा आहे. क्रेमा या मुंबईतल्या संस्थेनं एक नवीन कोर्स सुरू केला आहे. आपण त्याच्याकडे एक लक्ष देऊयात, त्याचा एक रिपोर्ट बघूयात आणि मग चर्चा करूयात की क्लिनिकल रिसर्च म्हणजे नक्की आहे तरी काय. बाजारात उपलब्ध असणाऱ्या औषधांची माहिती गोळा करणं आणि त्यांच्या परिणामांचं डॉक्युमेंटेशन करण्याचं काम अमोल आणि त्याचे मित्र करतात. अमोलनं केमिस्ट्रीमध्ये BSc केलंय आणि आता तो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च मॅनेजमेंट करतोय. मला बारावीनंतर मेडिकलमध्ये जायचं होतं, मी इंटरेस्ट दिली होती, पण काय करण्यामुळे मला कमी मार्क पडले आणि तिथं ॲडमिशन भेटलं, बाहेर भेटत होतं. तर मग मी विचार केला की आता BSc करूया. मग BSc केल्यानंतर मग मला ही फील्ड गावली. ही पण बेसिकली मेडिकल फील्ड आहे. क्लिनिकल रिसर्चमध्ये औषधांच्या गुणाचे आणि कार्यक्षमतेचे संशोधन केलं जातं. औषधांचे फॉर्म्युले बनवण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत विविध पातळीवर काम होतं. त्याचमुळे क्लिनिकल रिसर्च मॅनेजमेंट म्हणून काम करणाऱ्यांची सध्या मागणी वाढते. हॉस्पिटल्समध्ये मी क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर म्हणून प्लेस होऊ शकते. तर त्यांचं मेन ते एक प्रकारची लिंक असते, डॉक्टर आणि फार्मास्युटिकल जी कंपनीमध्ये त्याला जॉब मिळते ते मध्ये एक लिंक असते. ते जाऊन डॉक्टरांना भेटते, हॉस्पिटल कुठची हॉस्पिटल ट्रायलवर घ्यायची त्याच्या तो स्टडी करते, किती पैसे लागणार ते हॉस्पिटल किंवा ते साईट तयार करायला आणि कशी नंतर जे ट्रायल म्हणजे कसे पेशंट्स ट्रायलमध्ये येतात, काय झालं पेशंटला, औषधीची इफेक्ट काय झाली, ते सगळं जे एक प्रकारच्या मॉनिटरिंग म्हणतात, एक प्रकारच्या सुपरविजन म्हणतात, ते त्यांचं जबाबदारी असते. यात औषधं आणि इंटरनेटवरील रिसर्चची आवड महत्वाची, त्याचप्रमाणे डॉक्युमेंटेशनची कला अवगत असेल तर तुम्ही या करिअरसाठी योग्य आहात. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रीती खान, IBN लोकमत, मुंबई. आणि क्लिनिकल रिसर्च म्हणजे काय हे आपल्याला सांगण्यासाठी एक अत्यंत सिनियर डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत. डॉक्टर श्रीकांत सापटणेकर क्रेमाचे डीन आहेत. डॉक्टर, तुमचं स्वागत IBN लोकमतच्या या कार्यक्रमात. टेक ऑफ मध्ये सगळ्यांना क्लिनिकल रिसर्च म्हणजे काय हे अगदी बेसिकच जाणून घ्यायला आवडेल, कारण हे करिअर वाढत आहे. आपण बघितलं हा ऍडव्हान्स कोर्स आहे, परंतु बेसिकली आपण इथून सुरुवात करूयात की आई वडिलांना जेव्हा एखादा मुलगा सांगेल मला क्लिनिकल रिसर्चच्या कोर्सला जायचं आहे म्हणजे नक्की तो काय करणार असतो. थोडक्यात त्यांनी सांगावं की कुठलंही औषध बाजारामध्ये विक्रीला येण्यासाठी त्याच्या मागे खूप मोठी एक पार्श्वभूमी असते. सुमारे 2.5 लाख केमिकल्समधनं पहिली चाळणी मारली जाते की यातली विषारी किती आहेत. त्याला रिसर्च इन सिलिको म्हणतात. कॉम्प्युटरवरनं सर्च करायचा, अल्डिहाइड्स आहेत का, किटोन्स आहेत का, सायनाइड्स आहेत का, चाळणी मारायची. मग ती जी काही त्यातली केमिकल्स या अडथळ्याच्या शर्यतीत पुढे जातील त्यांचा इन विट्रो स्टडी, बॅक्टेरियावर काय परिणाम, फंगसवर काय परिणाम, हे सूक्ष्मजीव मरून जात आहेत का, तो अडथळा पार झाल्यानंतर मग उंदरांवरती, क्वचित प्राण्यांवरती, मानवजातीला देण्याआधी प्राण्यांमध्ये ते बिनधोक्याचं आहे का, बिनधास देता येईल का, किती प्रमाणात देईल, त्याचे कुठे परिणाम होतात, मूत्रपिंडावर होतात, फुफ्फुसावर होतात, त्याची ग्रॅव्हिटी काय, हे सगळं कळलं की मग फूड अँड ड्रगकडे जाऊन परवानगी घ्यायची की आम्ही प्राण्यांमध्ये प्रयोग केले, हा त्यांचा वैज्ञानिक पुरावा, आम्हाला हे प्राण्यांमध्ये अत्यंत सेफ वाटतंय, माणसामध्ये आम्ही याची प्रयोग करायला सुरुवात करू का. मग तेव्हा फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ही परवानगी देतं, 4 टप्प्यामध्ये हा प्रवास सुरू होतो. ह्याला आपण क्लिनिकल रिसर्च म्हणतो. जेव्हा ते मॉलिक्युल कॅन्डिडेट्स असं जे ते आहेत त्यांना आपण प्राण्यांवर प्रयोग करून माणसावर प्रयोग करायच्या लेवल पर्यंत आणतो त्याच्या पुढच्या सगळ्या प्रक्रियेला क्लिनिकल रिसर्च, त्याच्या पुढच्या प्रक्रियेला, तिथून बाजारात येतोर मोठी प्रक्रिया आहे ती आणि ती कायद्याने त्याचे 4 टप्पे व्हायला